विजयनगरचे राजा विद्याधर आणि महाराणी केतकी यांचं एकही अपत्य नव्हतं. त्यांचे मंत्री सारंगा यांच्या सांगण्यावरून दोघेही वनदेवीची पूजा करण्यासाठी इच्छावनात गेले, जिथे पूजा केल्याने लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असत. पूजा करता करता अनेक दिवस आणि अनेक रात्र लोटल्या. अखेर त्यांच्या प्रार्थनेने वनदेवी त्यांच्यावर प्रसन्न झाली. मी आपली समस्या समजू शकते राजन. इथून पुढच्या काही महिन्यातच तुमच्या महालात एका सुंदरशा राजकुमारीचा जन्म होईल. मात्र तिच्यात एक दोष असेल. दोष? कसला दोष देवी? तिला दररोज नवे वस्त्र परिधान करण्याची हौस असेल. तिच्या या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठे संकट येऊ शकते. तर सांगा, अजूनही तुम्हाला अपत्य हवे आहे का? देवी, इतक्या मोठ्या आनंदासोबत थोडंसं दुःख वाटायला आलं तर त्यात काहीच गैर नाही. तथास्तु. वनदेवीच्या सांगण्यानुसार काही दिवसातच महलात बाळाची किलकारी ऐकू आली. अभिनंदन महाराज, मुलगी झाली आहे. माझी लाडकी लेख. ऐका ऐका ऐका, जशी ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली तस अख्ख्या राज्यात जणू दिवाळीच साजरी होऊ लागली. जसे जसे दिवस जाऊ लागले तशी तशी राजकुमारी चित्रलेखा आणखी देखणी दिसू लागली. हे घालून घालून तुमचं डोकं खूप दुखत असेल नाही? थोडा वेळ हे मी घालते. हो राजकुमारी जी, अति सुंदर. अरे हे काय? रंग हे भरण्याची नाही, उधळायची गोष्ट आहे. खूप छान दिसतायत. माझं आजचं विशेष वस्त्र कुठे आहे? हे पहा राजकुमारी जी. हां, हे काय? राजकुमारी चित्रलेखा हे असं साधारण वस्त्र परिधान करेल? मी एवढं सांगूनही तू ह्यावर हिरे लावले नाहीस? आणि ह्यावर सुंदर फुलांचे नक्षीकाम कुठे आहे? माफ करा राजकुमारी जी, आम्ही मंत्रीजींकडे गेलो होतो पण मात्र आम्हाला आवश्यक त्या वस्तू मिळाल्या नाहीत. काही काळापुरता जर तुम्ही ह्यातलं एखादं वस्त्र घातलं तर बरं होईल. राजकुमारी चित्रलेखा एकदा जे वस्त्र परिधान करते त्याला परत हातही लावत नाही आणि तू मला चक्क हे पुन्हा परिधान करायला सांगतेस? राजकुमारीचे रक्तजडित वस्त्र वाढत गेले आणि राजाचा खजिना रिता होत गेला. जशी जशी चित्रलेखा मोठी होत गेली तसा तसा वनदेवीने राजाला दिलेला इशारा खरा ठरू लागला. राजकोष रिकामा झाला. राज्यात एवढे पहारेकरी असताना तुमच्यासारखे मंत्री असताना देखील चोरी झाली आणि कोणालाच कळलं देखील नाही. लवकरात लवकर तो अपराधी आमच्या तावडीत सापडला पाहिजे. महाराज महाराज, माफ करा, मात्र हे कोण्या चोराचं काम नाहीये. संपूर्ण कोष राजकुमारीची वस्त्र बनवण्यातच रिता झाला आहे. काय? वस्त्र बनवण्यात? हो महाराज, ही आपल्या राज्यासाठी मोठ्या संकटाची वेळ आहे. मी आपल्याला सूचना देण्याचा प्रयत्न देखील केला मात्र दरवेळी तुम्ही केवळ हेच सांगून आमच्याकडे कानाडोळा करत होता की राजकुमारीला जे पाहिजे ते देण्यात यावं म्हणून. त्यात चुकीचं काय आहे? शांत व्हा राजकुमारी, ही बोलण्याची पद्धत नाही झाली. हे विसरू नका की आम्हाला तुमच्या बरोबरच आमच्या प्रजेची देखील काळजी घ्यावी लागते.
संपूर्ण राज्य काळजीत बुडालं होतं. ही गंभीर परिस्थिती पाहता राजाला एक उपाय सुचला. राजा वनदेवी कडून उपाय मागण्यासाठी स्वतःच्या मुलीला घेऊन इच्छावनात पोहोचले. हे देवी, मदत करा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. देवी, मदत करा. मला तुझ्या येण्याचं कारण माहित आहे राजन. मी तुला सावधगिरीचा इशारा दिला होता, पण तेव्हा तू माझं नाही ऐकलंस. क्षमा असावी देवी, आता आमच्या सोबतच आमचं संपूर्ण राज्य देखील संकटात सापडलंय. केवळ तुम्हीच आता आमची मदत करू शकता देवी. ठीक आहे, तुला मदत म्हणून मी केवळ इतकंच करू शकते की मी दररोज राजकुमारीसाठी नवनवीन वस्त्र पाठवून देऊ शकते. काय खरंच? धन्यवाद देवी. मात्र हे लक्षात ठेव राजकुमारी, याची देखील एक अट आहे. ज्या दिवशी तू मी दिलेल्या वस्त्राची अदला बदल करशील, त्या दिवशी हे सगळं संपुष्टात येईल. असं कधीच होणार नाही देवी. तथास्तु. दुसऱ्या दिवशीपासून राजकुमारीसाठी दररोज नवे नवे वस्त्र प्रकट होऊ लागले आणि ते परिधान करून ती खूपच खुश होत होती. अशा प्रकारे दिवस, महिने, ऋतू बदलत गेले. मात्र बदललं नव्हतं ते राजकुमारीचं चंचल मन. काही काळ देवीने पाठवलेली वस्त्र परिधान करून राजकुमारी कंटाळून गेली आणि त्याच सोबत देवीला दिलेलं वचन देखील ती विसरली. अति सुंदर, मी सुंदरच आहे. कोण आहे ही सुंदरी? हां, कोणीही असली तरी राजकुमारी पेक्षा सुंदर नाही असू शकत, पण मला काय. अरे, राजकुमारी तर आहेतच सुंदर. त्यांच्याकडे वस्त्र आहेत, आभूषण आहेत, मात्र ही तर या सामान्य वस्त्रांमध्ये देखील किती सुंदर दिसतीये. मी दिव्य कपडे परिधान केलेत, देवीने दिलेली आभूषण देखील घातलेली आहे, तरीही ही माझ्यापेक्षा सुंदर कशी दिसू शकते? असं वाटतं की हिच्या वस्त्रांमध्येच काहीतरी खास आहे आणि जगातले सगळ्यात सुंदर वस्त्र केवळ माझ्याकडे असले पाहिजे. जरा ऐका. अरे, राजकुमारी इथे? हा? प्रणाम राजकुमारी जी. हे बघ, मला पुढे जत्रेत जायचं आहे आणि जर लोकांनी मला ओळखलं तर मोठी पंचायत होईल, म्हणून माझ्या ह्या वस्त्रांच्या बदल्यात तू मला तुझी साडी देशील का? माझी साडी? तुम्ही मस्करी तर करत नाही आहात ना? अजिबात नाही. ठीक आहे. हे काय? मी कुठे आले? मी सावध करून सुद्धा तू मी दिलेल्या वस्त्रांची दुसऱ्या व्यक्ती बरोबर अदला बदल करून माझ्या वरदानाचा अनादर केला आहेस आणि म्हणून तुला याची शिक्षा अवश्य मिळेल. हे माझ्या हातून काय पाप घडलं, मला क्षमा करा देवी. माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्याला मी क्षमा करत नाही. तुला तात्काळ हे लोक सोडून जावं लागेल. नाही नाही, असं नका करू देवी. If you like this video, subscribe to our channel, Murti Media.